शेतकऱ्यांची मुलं जे आहेत त्यांना देखील उद्योजक बनायचं असतं किंवा त्यांच्यातील जो व्यावसायिक आहे तो त्यांना घडवायचा असतो मात्र एका ठिकाणी ते कमी पडतात ते म्हणजे भांडवल आता भांडवल उभं कसं करणार आणि अनेक जणांनी इंजिनिअरिंग केलेलं असतं मात्र भांडवल अपुरं असल्या कारणानं त्यांच्यातील जो इंजिनियर आहे तो कुठेतरी एका कंपनीमध्ये आठ तासाच्या ड्युटीमध्ये अडकून पडतो किंवा जे दहावी बारावी झालेत ते शेतीच्या मार्गे आपलं काम करायला सुरुवात करतात मात्र आता सर्व जे काही शेतकऱ्यांचे मुलं आहेत किंवा जे काही कष्टकऱ्यांचे मुलं आहेत त्यांना देखील आता ठेकेदार आणि व्यावसायिक होता येणार आहे ते नेमकी कसं चला तर अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार सर सर्वप्रथम आपला परिचय द्या नमस्कार मी प्रवीण मुंडे सिव्हिल इंजिनिअरिंग आय टी पुणे या ठिकाणी आपली संस्था आहे जी ठेकेदारांसाठी मोस्टली ठेकेदारांसाठी काम करते सर आपली ही जी संस्था आहे ठेकेदारांसाठी काम करते आणि तेही दहावी बारावी झालेल्या मुलांसाठी नेमकी काय प्रोसेस असते ही आणि कशाप्रकारे काम करते येस दहावी बारावी झालेल्यांसाठी अशा प्रकारे म्हणता येतं कारण गव्हर्मेंटचा एक जी आर पण आहे त्याच्या संदर्भातला की दहावीच्या नंतर एक तुम्ही वोकेशनल बोर्डचा कोर्स केला एक वर्षाचा आहे जो आपल्या संस्थेमार्फत राबवला जातो तो, तो केला तरीसुद्धा तुम्ही ठेकेदारी व्यवसायामध्ये येऊ शकता ॲज अ रजिस्टर्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पण बाकीच्यांना तुम्हाला जर नसेल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जरी बनायचं नसेल प्रायव्हेटमध्ये सुद्धा आहे भांडवलाची तुम्ही जी शंका शंका हे केली तर भांडवलाचीही आवश्यकता नाही आहे तशी तुम्ही इंजिनिअरिंग जर केलेलं आहे तर त्याच्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस सुद्धा तुम्ही काम चालू करू शकता तुमचं जसं बिलिंग असतं कॉन्ट्रॅक्टर जे ऑलरेडी आहेत त्यांचं बिलिंग करायला आपल्याला काहीच भांडवल लागत नाही फक्त लॅपटॉप तो तर इंजिनिअरिंगसाठी आपण घेतलेलाच असतो किंवा त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या सर्व्हिस जाऊन आपण देऊ शकतो तर बिलिंग असेल जे स्किल्स टेक्निकल गरजेचे आहेत सुरुवातीला एक दोन वर्ष करायला काहीच हरकत नाही ते पैसे जमा करून मग आपण आपला स्वतःचा व्यवसाय पण चालू करू शकतो दहावी बारावी ज्यांचे झालेले आहे ते टेंडर भरून त्याचा व्यवस् बिझनेस असेल तो करू शकतात Uh, किंवा अलाईट आणखे सर्विसेस आहेत टेस्टिंग वगैरे असतील किंवा बाकीच्या सर्विसेस आहेत प्लॅनिंग असेल प्लॅन काढून द्यायचा असेल प्लॅन सँक्शन करायची कामं असतील कारण mm -hmm. uh, सिव्हिल इंजिनिअरला पण सपोर्ट लागतोच तो सपोर्ट शेवटी तो uh, जे नॉन टेक्निकल आहे त्यांच्याकडूनच घेत असतो दहावी बारावी ज्यांची झालेले असेल किंवा ग्रॅज्युएट असतील त्यांच्याकडून तो घेऊ शकतो तर अशा सर्विसेस सगळ्यांनी मिळून केलं तर नक्कीच बेनिफिशियल होऊ शकतं सगळ्यांसाठी नक्कीच आणि चांगल्या प्रकारे बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्हाला देखील आता नाव कमवण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि मित्रांनो लहानपणापासून ते आजपर्यंत आपण एक उदाहरण नेहमी ऐकत आलेलो आहोत व्यावसायिक व्हायचं असेल तर शिक्षणाची आठ नसते त्याचप्रकारे या ठिकाणी देखील नाही आहे सर अनेक सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्यासमोर आता प्रश्न उभा राहत असेल मी पदवी घेतली आहे प्रात्यक्षिक पण शिकलोय थेरी पण शिकलोय आता या इन्स्टिट्यूटमध्ये नव्यानं मला नेमकी काय शिकायला भेटणार काय सांग येस yes. आता शिक्षण तर झालं आहे आता आपल्याला पैसे कमवायला चालू करायचे आहे बरोबर सगळ्या मेन प्रॉब्लेम तो आहे की पैसे सुरुवात कसे करावे मग ते नोकरीच्या मार्फत मिळणार असतील किंवा व्यवसायाच्या मार्फत मग त्यासाठी जे स्किल्स लागतात ते स्किल्स आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो मी तुम्हाला म्हणजे एक उदाहरण जसं की गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट पण करतं काही कामामध्ये जसं लायसन्स तुम्हाला देतं इंजिनिअरिंग झाल्यानंतर डिप्लोमा डिग्रीनंतर दीड कोटीचा लायसन्स देतं आहे पण कॉलेजमध्ये ठेकेदार कसं बनावं याचा एकही विषय शिकवला जात नाही अकाउंटिंगबद्दल एक माहिती दिली जात नाही हे साधा टेंडर आता भरायचे आहेत दीड कोटीचं लायसन्स भेटले टेंडर कसे भरायचे ह्याचा विषय नाही कॉलेजमध्ये आपल्याला शिकवलं जात इस्टिमेट गव्हर्नमेंटचे इस्टिमेट कसे केले जातात हे शिकवलं जात नाही मग हे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं जेणेकरून तो फोकसफुली काम करून आपल्या लवकरात लवकर कसा त्याचा बिझनेस चालू करू शकतो याच्यावर तो लक्ष केंद्रित करू शकतो टेक्निकल सपोर्ट देण्यासाठी आम्ही आहोत त्यांनी फक्त पुढे जावं यासाठी लाईफ टाईम सपोर्ट सहित सर्व गोष्टी आहेत आपल्याकडे नक्कीच सर यामध्ये आता मोठा प्रश्न उभा राहतो की जे सिव्हिल इंजिनियर झालेत किंवा ठेकेदारी जरी करायची तर त्यांना असं वाटतं की आधीच यामध्ये अनेक दिग्गज महाशय बसले मग आपल्यासारख्या गरिबांचा किंवा आपल्यासारख्या नौक्यांचा यामध्ये काय थारा लागणार काय सांगायला बाबतीत की किती संधी त्यांना त्या ठिकाणी मिळते येस yes. नक्कीच प्रश्न साहजिकच आहे बाकीच्यांचं कॉम्पिटिशन तोडून आपण कसं येणार तर कॉम्पिटिशनमध्ये यायला हवं असे ज्वलंत उदाहरणं आहेत मग ती जर ज्वलंत उदाहरणं त्यांनी पाहिली आपण कसं येणार तर मग ते स्वतः मोटिवेट होतात की आपण कसं करायला हवं यासाठी विचार करणं गरजेचं आहे की आपण कसं येऊ शकतो त्याच गोष्टीवर विचार केला त्याच्यासाठी मार्ग सांगितले की ते नक्कीच होऊ शकतात पर्याय भरपूर आहेत म्हणजे आज अशी उदाहरणं आहेत गव्हर्नमेंटची कामं इतकी आहेत की आमच्या नवीन सुद्धा पाच पाच सहा सहा कोटीची कामं आहेत हातामध्ये पर्याय भरपूर आहेत कॉन्ट्रॅक्टर अव्हेलेबल भेटत नाही आहेत फक्त राईट डायरेक्शन त्या मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे थोडंसं आपण आपल्या क्षेत्रात म्हणजे आपल्याच एरियामध्ये काम करायचं सोडून थोडं बाहेर जायची कधी गरज पडू शकते ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्या ठिकाणी सुरुवातीला कामं करायला काहीच हरकत नाही आहे गव्हर्नमेंटचेही काही बेनिफिशल आहेत की आम्हाला कामाचा अनुभव नाही तर मग काम कुठून मिळू शकतो जसं पुणे महानगरपालिका असेल दीड कोटीपर्यंतच्या कामाला त्यांनी अनुभवाची अट नाही ठेवलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल त्यांनी तीन कोटीपर्यंतच्या कामासाठी आता तशी ठेवलेली आहे मग सुरुवातीला तिकडची कामं करता येतील जिथं आपल्याला अनुभवाची अट नाही आहे अशी कामं करून आपण हे करू शकतो नक्कीच खूप छान प्रकारे सर आपण या ठिकाणी ही संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ही समजून सांगितली आहे या ठिकाणी मित्रांनो आम्ही ज्या क्लासरूममध्ये सध्या उभे आहोत या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण हे जे काही इंजिनियर्स या ठिकाणी बसलेले दिसत आहेत किंवा आपण भविष्यातील हे जे सर्व ठेकेदार तुम्हाला या ठिकाणी बसलेले दिसत आहेत हे सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहेत आणि सर मला सांगा जे काही मुलं आहेत यांना संस्था पुढे नेमकी कशी मदत करते म्हणजे आता या ठिकाणी हे तर शिक्षण घेत आहेत अनेक जणं आहेत की ज्यांना काम भेटेल नाही भेटेल तर पुढं संस्था नेमकी कशा प्रकारे मदत करते ज्या तुम्ही मॉड्यूलसाठी ॲडमिशन घेतलेलं असेल ठेकेदारसाठी असेल किंवा ई टेंडरिंग असेल त्याच्यासाठी त्यांना लाईफ टाईम सपोर्ट दिलेला आहे म्हणजे तुम्ही पुढे चला तुम्हाला काही प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम येतो त्यासाठी आम्ही अव्हेलेबल आहोत उद्या गव्हर्नमेंटचे काही पॉलिसी चेंज झाल्या वेबसाईटमध्ये काही चेंजेस आले नवीन प्रोसेस हे झाल्या तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला परत हे करू आमचा आम्हाला पूर्ण वेळ हेच करायचं आहे शिकवणं आमचं पॅशन आहे त्यामुळे तुम्हाला अडचण येऊ नये तुम्ही सक्सेसफुल बनावं ही आमची इच्छा आहे तुम्ही सक्सेसफुल झाला तर आमचं नाव हे हो घेताल आम्हाला त्यातच समाधान वाटतं कारण शिकवणं हे थोड्या दिवसाने आम्हाला समजलं की शिकवणं हे आमची पॅशन आहे म्हणून आता त्यामध्येच कसं आपण चांगलं करू शकतो हे या याचा विचार केलेला आहे आम्ही सर uh, एकूणच सगळ्या कोर्सचे एक कालावधी जर आपण बघितलं तर साधारण किती कालावधीचे हे कोर्सेस आहेत yes. दोन दिवसापासून ते तीन महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंतचे ड्युरेशनचे पण कोर्सेस mm -hmm. आहेत कोणाचे स्किल सेट कसे आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना कस्टमाइज सोल्युशन दिलं जातं की ठीक आहे मग तुम्ही एवढंच करा मग हे सर्व करून हे नंतर तुम्ही करू शकता जसं उदाहरण तुम्ही फक्त इ टेंडरिंग दोन दिवसाचा आहे वेळ नाहीये थोडे पैशाची पण कमी आहे तर मग हा मॉडेल करा याच्यातून पैसे मिळवायला चालू करा याच्यातून हे करा आणि मग पुढचं शिक्षण घ्या किंवा त्या करिअर कडे कर जा असे सोल्युशन नक्कीच दिले जातात खूप खूप छान प्रकारे सर आपण सविस्तर माहिती आपल्या संस्थेविषयी या ठिकाणी दिली आहे आणि नक्कीच मला तरी वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळलेच असतील मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आवडेल की या ठिकाणी पाचशे रुपयापासून ते साधारण दहा हजारापर्यंत फीस आकारली जाते वेगवेगळ्या कोर्सेसची वेगवेगळी फीस आहे जी तुम्हाला फोन केल्यानंतर किंवा या ठिकाणी व्हिजिट दिल्यानंतर प्रत्यक्ष सांगण्यात येईल आता तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे त्यासाठी पत्ता हवा आहे चला तर जाणून घ्या सर पत्ता सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील येस आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला डेक्कन सगळ्यांना माहितीच आहे डेक्कनच्या बाजूलाच टॉकीज आहे अल्का टॉकीज चौकामध्ये केतकी प्रीमॅसिसमध्ये थर्ड फ्लोअरला आपले इन्स्टिट्यूट आहे गुगलवर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग आय आय टी म्हणून सर्च केलं तुम्हाला लोकेशन भेटून जाईल किंवा नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता काही अडचण आले फोन करा डायरेक्टली नाईन डबल वन टू झिरो सेवन एट फाईव्ह थ्री फोरच्या फोरच्या जागी शेवटला तुम्ही एट किंवा नाईन हे करा नऊ किंवा आठ प्रेस करा ते ति, तिन्ही नंबरवर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच